आजही भारतामध्ये पेट्रोल डिझेल गॅस सीएनजी याच्या किमती वाढवून केंद्र सरकार पैसे कमवतं आणि या देशातल्या सामान्य गोरगरिबांच्या खिशातले दोन चाकी चालवणारे ट्रॅक्टर चालवणारे आमचे शेतकरी दुचाकी चालवणारे मध्यमवर्गीय चार चाकी चालवणारे या सगळ्यांच्या खिशाला मोठी तोशीत लागायला लागते आणि पेट्रोल डिझेल गॅसचे दर वाढले तर सगळ्याच गोष्टीचे दर वाढतात त्यामुळे या देशात आज जी महागाई आहे जे सामान्य लोक कोरोनाने ग्रस्त आहेत दुसऱ्या बाजूने त्यांच्या उत्पन्नाला मर्यादा आलेली आहे आणि मोदी सरकार दर सतत वाढवत राहिलेले आहे हा फार मोठा अन्याय या देशातली जनता आज सहन करते आणि फार मोठ्या चिंतेत मध्यमवर्गीय ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे ते तर फार मोठ्या संकटात आहेत डिझेलच्या किमती आणि पेट्रोलच्या किमती जवळपास आणून मोदींनी शेतकऱ्याला देखील फार मोठा आर्थिक फटका दिलेला आहे हे भारतातील शेतकऱ्यांच्याही लक्षात आहे.